आज कोण होणार करोडपतीच्या विशेष भागात खेळायला आणि गप्पा मारायला येणार आहे एक अशी अभिनेत्री जिने आपल्या प्रसन्न हसण्यानं देशभरातल्या रसिकांची मनं जिंकून घेतली, जिने आपल्या संवेदनशील अभिनयानं नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं, मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये सहज अभिनय करणारी उत्तम गायिका, निवेदक, निर्माती आणि अप्रतिम अभिनेत्री पल्लवी जोशी यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दोन चार वर्षात पल्लवी जोशी हिच्या अभिनय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. 50 विश्वास बसत नाही आहे ना पल्लवी. काही वेळी उगाच बडबड करणाऱ्या सगळ्या कोणालाही आम्ही असं म्हणतो की अरे तुझं वय काय, तू काय बोलतोस काय, पण तुला विचारावं असं वाटतं की तुझं वय काय, तू कशी अशी दिसतेस आणि काय रहस्य आहे तुझ्या तरुणपणाचं मला सांग प्लीज. तरुणपणाचं म्हणजे असं हा, मला तो खूप आवडतो सचिन. रहस्य मला असं वाटतं की मी खूप खूप स्वतःला भाग्यवान समजते की माझ्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांनी मला खूप जपलं आणि मला हसतमुख ठेवलं. मला वाटतं त्यामुळे कदाचित तुझ्या बाबतीत चाहत्यांचं अलोट तुझ्यावर प्रेम आहे आणि त्यामुळे हे चाललेलं आहे, होय ना? नाही, खरं आहे, खरं आहे. आता मी ना सुरुवातीला तुझं सगळं म्हणजे निर्माती, अभिनेत्री हे ते आणि उत्तम गायिका अशी ओळख करून दिली आहे पल्लवी. हो, माहिती, मी ते ऐकलं आतमध्ये आणि मी परत जाणार होते. नाही नाही, असं नाही, असं नाही. आज देखा आमच्याकडे काय आहे, असं परंपरेनं मग तुझ्याकडे गाणं असं परंपरेनं आलंय, त्यामुळे आम्हाला तू दोन ओळी ऐकव म्हणजे मग मी प्रश्नांना सुरुवात करतो थेट. जा 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 रे नको बोलू जाना, जा जा मी फेते काय कोणा, आधी स्वतः केला गुन्हा तोरा तुझा कार्य पुन्हा सांगना. जा 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 रे नको बोलू जाना. वा 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 वा. आणि पद्मश्रीताई तेव्हा नाटकातून काम करायला लागली होती. दादा एक फेमस म्हणजे चाइल्ड आर्टिस्ट नव्हता, तो चाइल्ड स्टार होता खऱ्या अर्थाने. सो त्याची जी पूर्ण प्रसिद्धी जी होती ती बघून मला कुठेतरी वाटायला लागलं की अरे हे आपण मागे पडू. मास्टर अलंकारला सगळे ओळखतात. आणि असा एक प्रसंग घडला होता की तिकडे सगळे दादाला ओळखायला लागले होते. दिवार का डॉन असंच हे बंबई नगरिया. हा, ते त्याच सुमारास. आणि असं गाडीच्या भोवती गराडा घातला लोकांनी आणि सगळेजण हे मास्टर अलंकार वगैरे करायला लागले. आणि मी म्हणजे माझा जाम इगो हर्ट झाला होता तेव्हा की पल्लवीचं नाव नाही घेत म्हणजे काय. तर मग मी बाबांना जाऊन सांगितलं तर बाबा म्हणले अगं तू काम करायला तयार नाही आहेस नाही तर सगळे तुला पण ओळखतील. त्या दिवशी मी ठरवलं की आपण आता हो म्हणायला पाहिजे. मग जरा थोडा विचार केला आणि मी फायनली म्हटलं की ठीक आहे मी काम करायला तयार आहे. अच्छा, तोवर विमल गैसास पार्टीमध्ये मी करतच होते पण मी जेव्हा काम सिरियसली, हा सिरियसली काम करायला तयार झाले. आणि बाबांचे एक मित्र होते शांतीलाल सोनी, ते एक फिल्म बनवत होते, बायलिंग्वल फिल्म होती, सचिन सारिका लीड पेअर. अच्छा. आणि सारिकाचं चाइल्डहूड करायचं होतं. सो बाबांनी शांतीबाईंना फोन केला की ते विचारतच होते की पल्लवी करेल का. ते म्हणले पल्लवी तयार आहे करायला. आणि ती फिल्म मी केली आणि पहिली गुजरातीमध्ये अप्रतिम चालली ती फिल्म. सिल्वर ज्युबिली हिट झाली ती. माझ्याकडे ट्रॉफीही आहे त्याची, पहिल्याच फिल्मची. पण हिंदीमध्ये जाम अपटली फिल्म ती. हिंदीत अजिबात चालली नाही. सो त्याच पहिल्या भूमिकेसाठी मला गुजरात गव्हर्नमेंटचं बेस्ट चाइल्ड ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळालं. आणि
ते घ्यायला आम्ही जेव्हा पोचलो अहमदाबादला तेव्हा ती फिल्म चालू होती, म्हणजे थिएटर्समध्ये होती ती. सो तिथल्या थिएटर मॅनेजरनी आम्हाला बोलवलं होतं, आम्ही गेलो फिल्म बघायला आणि इंटरवलमध्ये आम्ही निघालो कारण आम्हाला अवॉर्ड फंक्शनला जायचं होतं. आम्ही गाडीत बसलो, त्या गाडीच्या भोवती गर्दी झाली आणि सगळेजण आजो आ नानी बेबी पल्लवी ते. मला असं वाटलं सार्थक झालं आपलं. हा असं फुल सर्कल, म्हणजे असं मनाने घेतलं आणि ते तसं घडलं, म्हणजे अशी घरात स्पर्धा अगदी, बट सच अ हेल्दी कॉम्पिटिशन. हाऊ नाईस. नसीर कडून ना मी एक फार छान गोष्ट शिकले, अभिनय हा फक्त डोळ्यातून कसा करायचा. अभिनय आपण करताना अर्थात फेशियल मसल्सचं वगैरे आपण वापरतो, पण जर तुमचा चेहरा जर एवढा झाकला तर तुमच्या डोळ्यामध्ये आनंद, दुःख, वैराग्य हे सगळं कसं दिसेल ह्याची प्रॅक्टिस कशी करायची, हे मी नसीरकडून शिकले. फॅन्टॅस्टिक फॉर नसीर. पल्लवी, तू भूमिका देखील केलीस मेकिंग ऑफ द महात्मा मध्ये, कस्तुरबा गांधींची. तो सिनेमा त्या गोष्टींचा होता ना की महात्मा गांधी आणि त्यांचा साऊथ आफ्रिकेमधलं ते वास्तव्य ज्याच्यातनं त्यांच्यामध्ये ते आलं तो जो भाग होता, त्यावेळेला कस्तुरबांची मदत होती कशी, वॉज जस्ट द सपोर्ट. ऍक्च्युली त्यांच्यात सुरुवातीला खूप मतभेद झाले. हां, कारण कोणतीही घरातली स्त्री म्हटली जिला चार मुलं आहेत की ती काही तुम्हाला जेव्हा काही गिफ्ट्स मिळतात ते जपून ठेवणं, काही कोणी काही दागिने दिले, कोणी काही कानातले दिलेत, कोणी काही बांगड्या दिल्या आहेत, हे सगळं जपून ठेवायचं आणि मग हे माझ्या मोठ्या सुनेसाठी, हे माझ्या धाकट्या सुनेसाठी, हे करायची ती जसं बायका सगळ्या सर्वसाधारणपणे करतात. गांधी हे सगळं त्यांच्याकडून घ्यायचे आणि त्या स्वातंत्र्य चळवळीत सगळं देऊन टाकायचे आणि त्या फार चिडायच्या की माझं तुम्ही सगळं तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण ह्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत ना, तुम्हाला मिळाल्या त्या तुम्ही करा सॅक्रिफाईस, ज्या मला मिळाल्या त्या मला माझ्या मुलांसाठी माझ्या सुन्यांसाठी जे करायचं ते करू द्या. पण अर्थात महात्मा बनणं सोपं नसतं आणि ह्याच सगळ्या गोष्टींमुळे त्यांना महात्मा म्हटलं जातं. आणि त्यांनी सुद्धा न बोलून तो पाठिंबा दिला शेवटी, त्यांनी दिला कारण त्यांना शेवटी जेव्हा कळायला लागलं की आपला नवरा नेमकं काय करतोय आणि त्याचं फॉलोईंग किती आहे, किती मोठं काम आहे, तर हे दक्षिण आफ्रिकेत असतानाच कस्तुरबांनी त्यांची बीज सुरू झाली होती, तिकडे सुरू झाली होती. वा, पण व्हॉट अन एक्सपिरियन्स, वा फॅन्टॅस्टिक.